नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत। सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं। विजय माल्याला मोठा झटका बसलेला आहे। विजय माल्या यांची प्रत्यार्पणाविरोधातली याचिका फेटाळण्यात आलेली आहे। माल्याचा अर्ज रद्दबातल करण्यात आलेला आहे। प्रत्यार्पणाविरोधात त्यानं याचिका केलेली होती। विजय माल्या यांना भारतात आणण्याच्या दृष्टीनं आणखी एक सकारात्मक पाऊल हे पडलंय असं म्हणता येईल। लंडन न्यायालयाचा विजय माल्याला झटका बघायला मिळतोय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया, मात्र त्याआधी विशेष सरकारी वकील कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांच्याशी आपण बोलणार आहोत। उज्ज्वल सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत। एक खूप मोठी घडामोड म्हणावी लागेल, एक खूप मोठं सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल याला। निश्चितपणे हा मोठा क्रांतिकारक निर्णय आहे। क्रांतिकारक मी एवढ्याकरता म्हणालो की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये गुन्हेगार हस्तांतरच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच खटल्यांमध्ये उच्च न्यायालयाने, लंडनच्या उच्च न्यायालयाने हा गुन्हेगाराच्या बाजूचा म्हणजे त्याला प्रत्यार्पण करण्यास नकार दिलेला आहे। परंतु विजय मल्ल्याच्या विरुद्ध एवढे भरपूर पुरावे तपास यंत्रणेने ब्रिटिश न्यायालयाकडे सादर केल्यामुळे शेवटी विजय मल्ल्याचा शेवटचा हा पवित्रा हायकोर्टातला गळून पडलेला आहे आणि त्याचा आज पिटिशन हे रिजेक्ट झाल्यामुळे त्याला भारतात आणण्याचा एक मार्ग आता लवकर मोकळा होईल अशी मला आशा आहे। नक्की, मात्र या पुढची म्हणजे आता प्रत्यार्पणा विरोधातली त्याची याचिका फेटाळली गेली आहे, या पुढची प्रक्रिया काय असेल आणि ती भारतासाठी आता सोपी असेल का? विजय मल्ल्याला आता साधारणतःपणे ब्रिटिश सरकारला परत एंडॉर्स करावं लागेल, परत होम सेक्रेटरीकडे, ब्रिटिश सरकारच्या होम सेक्रेटरीकडे प्रकरण जाईल आणि तिथून एकदा शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याला इकडे पाठवणार आहेत। अर्थात शेवटचा प्रयत्न म्हणून विजय मल्ल्या देखील प्रिव्ही कौन्सिलकडे जाऊन अपील करू शकतो, परंतु हा मार्ग माझ्या मते तो त्याला उपलब्ध राहणार नाही। नक्की, मात्र विजय मल्ल्या संदर्भातला हा जो निर्णय आहे तो देताना, ही याचिका जी त्याची फेटाळली गेली आहे ती देताना कोर्टानं काय म्हटलंय याविषयी काही अधिक सांगता येईल का? नाही, याविषयी कोर्टाने काय म्हटलंय याचं मला निश्चितच निकालपत्र पूर्ण वाचनात आलेलं नाही, परंतु ज्या अर्थी ब्रिटिश उच्च न्यायालयाने त्याचं अपील फेटाळून लावलं आहे याचाच अर्थ त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे की मी कर्ज फेडण्यास तयार आहे, मी कुठेही फसवणूक केलेली नाही, हे सगळे मुद्दे खारिज केलेले आहेत। आणि त्याचप्रमाणे ब्रिटिश उच्च न्यायालयाने देखील विजय मल्ल्याने कशा प्रकारचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे याविषयी निश्चित सकृतदर्शनी पुरावा असल्याचे म्हटलेले असणार। नक्की नक्की। उज्ज्वल सर धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोलल्याबद्दल, आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल। निश्चितच विजय मल्ल्या याला भारतात आणण्याच्या दृष्टीनं एक मोठं सकारात्मक पाऊल पडलेलं आहे यात शंका नाही।